32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी, या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94। राहुरी खुर्द येथील श्री साईकृपा जनरल स्टोअर्स अँड मोबाईल शॉपी हे दुकान शुक्रवारी 9 फेब्रुवारीला मध्यरात्रीनंतर फोडून सुमारे 13,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला। या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पोलिसांना तपासाच्या योग्य सूचना केल्यात। राहुरी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष सूर्यभान गोरे यांच्या मालकीचं राहुरी खुर्द या ठिकाणी नगर मनमाड महामार्गालगत श्री साईकृपा जनरल स्टोअर्स अँड मोबाईल शॉपी हे दुकान आहे। 9 फेब्रुवारीच्या रात्री 9:15 सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 फेब्रुवारीला 7:00 सुमारास त्यांच्या दुकानाशेजारील दुकानदार यांनी त्यांना फोन करून सांगितलं की तुमच्या दुकानाचं शटर अर्ध उघडलंय। या फोनची खातरजमा करण्यासाठी सुभाष गोरे हे दुकानाजवळ आले असता त्यांच्या दुकानाचं शटर त्यांना उघडं दिसलं। त्यानंतर त्यांनी दुकानात जाऊन पाहिलं तर 2,000 रुपये रोख रक्कम आणि 11,000 रुपयांचं साहित्य असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता। सामाजिक कार्यकर्ते सुभाष गोरे यांचं दुकान गेली 3 वर्षात 4थ्यांदा फुटलंय, त्यामुळे त्याचा योग्य तपास करावा अशी मागणी गोरे यांनी केली आहे। माझे राहुरी खुर्द येथे श्री साईकृपा जनरल स्टोअर अँड मोबाईल शॉपीचे दुकान आहे। आज दिनांक 10/2/2024 रोजी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटवून चोरी केलेली आहे। या चोरीमध्ये अंदाजे 20 ते 22 हजार रुपयाचा माल चोरीस गेलेला आहे। ह्यापूर्वी 3 वर्षापूर्वी 3 चोरांनी चोरी केली होती। आता 3 वर्षानंतर पुन्हा दुकानाची चोरी झालेली आहे, त्यामुळे या सराईत चोरांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा ही विनंती आहे। या प्रकरणी त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल केलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हे करतायत। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।